कोणत्याही कारणाने परिस्थितीचा आघात होऊन कुटुंबाची आर्थिक होरपळ झाली की कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी पुढाकार घेते ती म्हणजे त्या कुटुंबातील स्त्री. अगदी असाच खास खळग्यांचा प्रवास करत अंजली वाघमारे यांनी मोठ्या जिद्दीनं स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. कॉलेज जीवनात असतानाच नोकरीच्या पाठीमागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची जिद्द मनाशी बाळगून त्यांनी रिअल इस्टेट व्यवसायात पदार्पण केले. ग्रॅज्युएशन संपवल्यानंतर रिअल इस्टेट कंपनीसाठी सल्लागार म्हणून काम करत असताना स्वतःचा व्यवसाय असावा या कल्पनेला समविचारी सहकाऱ्यांमुळे आकार मिळत गेला आणि न्यू इथॉस कंपनीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात ग्राहक देखील पुरुषच असल्याने काम करताना गुंतवणुकीमागील उद्देशाचा अभ्यास करून ग्राहकाच्या कुटुंबाला खरेदी विक्रीत सामावून घेत व्यवहार सोपे केले. तसेच विक्री कौशल्य आत्मसात करून येणाऱ्या असंख्य अडचणींवर मात करून व्यवसायात यश संपादन केले. डोणगाव रोडवरील नंदनवन सिटी, पर्ल सिटी, डायमंड सिटी, मंत्रीचंडक रेसिडेन्सी, द्वारका सिटी, कृष्णानगरी, रॉयल पार्क, गोल्डन सिटी अशा सर्व सुविधांनी युक्त प्रदूषणमुक्त वातावरणातील पर्यावरणपूरक प्रकल्पांचे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहे. अशा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना त्यांनी उत्तमोत्तम जागेची पूर्तता करून त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केले. अंजली वाघमारे यांच्याकडे पाहताना कळते की आतापर्यंत असे कोणतेच क्षेत्र शिल्लक नाही जिथे महिलांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले नाही. म्हणून तर अंजली वाघमारे या खऱ्या अर्थाने स्वयंसिद्धा म्हणून विविध क्षेत्रात नाम कमावू पाहणाऱ्या अनेकांच्या लेडी आयकॉन ठरल्या आहेत. पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या रिअल इस्टेटच्या क्षेत्रात आपले स्थान मजबूत करत अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय देण्याची क्षमता सिद्ध करणाऱ्या इथॉस रियालिटीच्या डायरेक्टर अंजली वाघमारे यांच्या कार्याला सलाम करत त्यांना 95 माय एफएमचा यंदाचा यंग विमेन एंटरप्रेन्युअर इन रिअल इस्टेट हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. यंग विमेन एंटरप्रेन्युअर इन रिअल इस्टेट, लेट्स हियर इट फॉर अंजली वाघमारे.